पाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण? लंडनहून पुन्हा भारतात आणून नियती अमेयकडून कोणत्या रहस्यांचा भेद करून घेणार आहे? काय घडले होते अथांग समुद्रातील डेव्हिल स्क्वेअर मध्ये? काय रहस्य आहे मध्य प्रदेशातल्या त्या जंगलात? जाणण्यासाठी श्वास रोखून ऐका बुकस्ट्रक तर्फे 2016 सर्वोत्कृष्ट फॅन्टसी पुरस्कार मिळालेली आणि अर्थ मराठी प्रकाशित ही उत्कंठावर्धक सायफाय कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात, जी घेऊन जाईल तुम्हाला एका अद्भुत जगात. जलजीवा, लेखक निमिष सोनार, वाचनस्वर मैत्रेयी पंडित. ऐकत रहा जलजीवा. भाग 3, जंगलात जायची तयारी. त्याचे बोलणे थांबवत ॲना त्याला पुढे म्हणाली, होय, आणि मग एके दिवशी तुझा मित्र तुझ्यासोबत त्या जंगलात आलेला नसताना ती तुला भेटली. तुम्ही दोघे दिवसभर सोबत होते. संध्याकाळी अचानक नाहीशी झाली. तू तिला नाव गाव काहीच विचारले नव्हते, पण ते तुझे पहिले प्रेम होते. ते तू बरेच दिवस विसरला नव्हतास. ती खूप सुंदर होती. दुसऱ्या दिवशी तुझा कॅमेरा गायब झाला होता. तुझी सगळी मेहनत वाया गेली, पण मग तुला दुसरीकडचा कुठला तरी व्हिडिओ शूट करावा लागला होता. नंतर या चॅनलतर्फे तू सिलेक्ट झालास, पण तुझा तो प्रथम व्हिडिओ त्या जंगलातला नव्हता याचे तुला वाईट वाटत होते, वगैरे वगैरे वगैरे. बरोबर? हो, पण ती मुलगी तिथे आली कशी आणि ती नाहीशी कशी झाली हे मला तुला सांगायचे होते. ते सांगितले तर तुझा विश्वास बसणार नाही, आणि तुला आत्ताच सांगावेसे वाटते, कारण मला तिथे जाण्याचा योग पुन्हा येतो आहे. आणि हो रे, पुन्हा कधीतरी सांग. ते मी कधीतरी ऐकेलच अमेय. आता मला तुला एक फक्त महत्वाची गोष्ट सांगायची वाटतीये. ती म्हणजे आपण आपल्या लग्नाचं ठरवूया. आईची ही इच्छा आहे तशी, तेही लवकरात लवकर. वाव, दॅट्स ग्रेट देन. इनफॅक्ट मीच तुला हे सांगायचं ठरवलं होतं. मीही यावेळेस बोलतो घरच्यांशी. मला खात्री आहे ते अर्थातच नाही म्हणणार नाही. एव्हाना त्यांचा लंडन आयचा सेल सर्वात उंचावर होता. ॲना म्हणाली, तू एकदा का तुझी ही असाइनमेंट पूर्ण केली ना की आपण भेटू आणि मग लग्नाचाही प्लॅन करू. तोपर्यंत तू घरच्यांशी बोलून घे. ओके, अमेयने होकार भरला. काही वेळाने त्यांचा लंडन आयमधला प्रवास संपला. रात्री मार्केटमध्ये फिरून स्वतःसाठी, घरच्यांसाठी आणि ॲनासाठी खरेदी केल्यानंतर तो तिच्या आईला भेटायला गेला. आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री भारतात, अर्थात मुंबईत, आपल्या घरी पोहोचला. ॲनाला त्याने पोहोचल्याचा फोन केला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याला जाग आली ती 11:00. चर्चगेटला असलेल्या नाफ्टच्या ऑफिसमध्ये रिपोर्टिंग करून तो परत आला. तिथे त्रिशाला भेटला, इतर क्रू मेंबर्सना भेटला. बऱ्याच दिवसानंतर त्यांना तो भेटत होता. त्रिशासोबत ऑफिशियल बोलणे झाल्यानंतर तो सगळ्यांचा निरोप घेऊन परतला. ती आणि इतर क्रूज मेंबर त्याला शुक्रवारी जॉईन होणार होते. ईमेलमध्ये सविस्तर असाइनमेंट होतीच. घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी घेतलेली चॉकलेट्स, केलेली खरेदी वगैरे दिल्यानंतर त्याने सर्वांसमोर ॲनाशी त्याने ठरवलेल्या लग्नाचा विषय काढला. तिचा, तिच्या आई वडिलांचा थोडक्यात इतिहास सांगितला. आधी सगळ्यांना तशी थोडी कल्पना होतीच, फक्त आता त्यावर शिक्कामोर्तब झाले. विविध विषयांवरच्या गप्पा गोष्टी झाल्या, जेवणं झाली. लग्नाची तारीख अजून ठरायची होती. त्या संदर्भात त्याने अजून ॲना आणि तिच्या आईशी चर्चा केली नव्हती. बुधवारी पहाटे त्याचा प्रवास सुरू झाला. तसे त्याला फ्लाईटचे तिकीट मिळाले असते, पण त्याने ट्रेन निवडली. जस्ट फॉर एन्जॉय तो आसन तिथे जाण्यासाठी निघाला होता. सोबत कॅमेरा, लॅपटॉप, वायरलेस इंटरनेट आणि इतर अनेक वस्तू असलेली पाठीवरची सॅक आणि आणखी एक कपड्याची बॅग. त्रिशा आणि भार्गवीला त्याने कॉल करून तो आल्याचे कळवले. ट्रेनने प्रवास करत असताना ॲनाचाही विचार चालू होता.
लग्नाचा मार्ग आता मोकळा झाला होता. ॲनाशी लग्न होणार, आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला मिळाले आणि तेही सुरळीत व्यवस्थित सुरू आहे. त्याच्या चेहऱ्यावर समाधानयुक्त हास्याची लगेर उमट. इथे त्याला आलेले अनुभव जरी विचित्र होते तरी एका गोष्टीमुळे त्याने हे असाइनमेंट स्वीकारले होते. त्या मुलीची पुन्हा भेट होईल अशी मनात कुठेतरी त्याला आशा होती. असा विचार हास्यास्पद होता, बालिश होता, तरी त्याला तसे वाटत जरूर होते. अनाकलनीय अनुभव कुणी सहसा विसरत नाही आणि पहिले प्रेम सुद्धा अनाकलनीय असले तरी. त्या दिवशीच्या एका दिवसात कितीतरी गोष्टी घडल्या होत्या. त्या मुलीशी झालेली भेट त्याने फक्त ॲनाला सांगितली होती. एवढे मोठे ब्रह्मांड, त्यात अनेक आकाशगंगा, अनेक ग्रह तारे आणि त्यात आपली छोटीशी पृथ्वी, त्यावरचे प्राणी आणि इतर दृश्य अदृश्य जीव, पृथ्वीवर मानवाने वाटून घेतलेले अनेक देश, अजस्र ब्रह्मांडाच्या तुलनेने अगदी नगण्य असलेल्या पृथ्वीवर एका छोट्याशा भारतातल्या एका धावत्या ट्रेन मधला तो एक तुलनेने नगण्य जीव अमेय. आपण म्हणतो सगळे काही आपल्या हातात असते, पण या ब्रह्मांडात, या पृथ्वीवर, या निसर्गात अशा अनेक गूढ चमत्कारिक गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि आपणच बनवलेल्या विज्ञानाच्या आकलन शक्तीच्या इतक्या पलीकडच्या आहेत की त्यांचे रहस्य अजूनपर्यंत कुणालाही समजले नाही. आपण त्यापासून अनभिज्ञ आहोत. काही फार थोडे जीव अशा काही गोष्टींच्या थोडेफार जवळ जाऊन त्यातले रहस्य काही प्रमाणात समजू शकले आहेत, फार थोडे. ट्रेन मधल्या त्या एका डब्यात असलेल्या आणि चेहऱ्यावर समाधानाची लकेर असणाऱ्या अमेयच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे हे त्यालाही माहिती नव्हते. माहिती नव्हते म्हणूनच तो आनंदात मजेत होता. काकांच्या घरी पोहोचल्यावर त्याचे जंगी स्वागत झाले. जितीनला तो येणार याची आधीपासूनच खबर मिळाली होती. तो आधीच त्याच्या आजोबांकडे, काकांकडे येऊन बसला होता. आजोबांकडे पोहोचल्यावर, सेटल वगैरे झाल्यानंतर तो त्याच दिवशी संध्याकाळी जितीनला घेऊन काकांच्या जीपमध्ये भटकंती करायला निघाला. मैत्रेयी पंडित यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात निमिष सोनार लिखित, अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक सायफाय कादंबरी जलजीवा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणासह.